आणि यानंतर आपण पुन्हा एकदा ठाण्यामध्ये जाऊयात। जरांगेंच्या स्वागतासाठी बाईक रॅली काढली जाते। तर मनोज जरांगे हे सध्या ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। ठाणे, मीरा रोड आणि पालघर अशा तीन ठिकाणी त्यांच्या सभा होणार आहेत। ठाण्यामध्ये ते पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी मराठा समाजाच्या वतीनं बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे। तर माजीवडा जंक्शन इकडे त्यांच्यावरती JCB मधून पुष्पवृष्टीसुद्धा केली जाणार आहे। प्रशांत बडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। प्रशांत, माजीवडा जंक्शन इथे जरांगेंच्या स्वागताची कशी तयारी करण्यात आली आहे? प्रज्ञा, जर ठाणा जर बघितलं तर संपूर्ण मराठा समाजाचा जल्लोष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे। मी सध्या ज्या ठिकाणी आहे माजीवडा, या ठिकाणी माजीवडा जंक्शनला 25 पेक्षा जास्त या ठिकाणी अशा प्रकारचे JCB संपूर्ण राऊंड मध्ये आपल्याला पाहायला मिळतील। 1000 किलोपेक्षा जास्त फुलं या JCB मधून जरांगे पाटील यांच्यावर उधळण्यात येणार आहे। ढोल, ताशे, नगारे या ठिकाणी आपण बघितलं तर तुतऱ्या या ठिकाणी ज्या आहेत त्या सज्ज आहेत। आणि आपण मागे बघितलं माझ्या जरांगे पाटलांचं या ठिकाणी आगमन होत आहे। ही रॅली जी आहे ती आता या ठिकाणी पोहोचलेली आहे। बाईक रॅली काढण्यात आली होती आणि जरांगे पाटील यांचं स्वागतासाठी या ठिकाणी आता माजीवडा जंक्शनवर हे 25 JCB जे आहेत ते या ठिकाणी सज्ज आहेत। या JCBच्या माध्यमातून जरांगे पाटलांवर पुष्पवृष्टी होणार आहे। आपण बघितलं तर समोरच जरांगे पाटलांची जी गाडी आहे ती या ठिकाणी पोहोचलेली आहे। त्यांचं स्वागत या ठिकाणी आता माजीवडा जंक्शनवर या ठिकाणी होईल। तिथून पुढे ही बाईक रॅली जी आहे ती कॅडबरी जंक्शन आणि कॅडबरी जंक्शनवरून पुढे जे गडकरी रंग यात्रा जिथे सभा आहे तिथे त्यांचं स्वागत होईल। जरांगे पाटील दाखल झालेले आहेत माजीवडा जंक्शनवर आणि या ठिकाणी मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। जरांगे पाटलांचं स्वागत ठाणेकर मोठ्या जल्लोषात करताना दिसत आहेत। खरं तर माजीवडा जंक्शन या ठिकाणी आहे कारण मुख्यमंत्र्यांचा गड मानला जातो ठाणे आणि त्यामुळे त्यांचं या ठिकाणी होणारी सभा आणि एकूणच हे स्वागत जर बघितलं तर याला एक वेगळं महत्व आहे। ठीक ठिकाणी ठाण्याच्या या जर आपण बघितलं तर माजीवडा जंक्शन असेल, पुढे कॅडबरी जंक्शन असेल आणि त्याच्यानंतर ठाणे महानगरपालिकेचं जंक्शन असेल, या ठिकाणी आपल्याला हे स्वागत होणार आहे। रंग गडकरी रंग यात्रांमध्ये सभा होईल, त्यानंतर पुढे मीरा रोडच्या दिशेने जरांगे पाटील जातील। मात्र मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी या ठिकाणी JCBच्या सहाय्याने आपल्याला होताना दिसत आहे। 25 JCB या ठिकाणी तैनात आहेत। 1000 किलो फुलं या ठिकाणी आपल्याला पाहतोय। जरांगे पाटील अभिवादन करतायत या ठिकाणी, सगळ्यांना नमस्कार करतायत आणि या स्वागताची स्वीकृती या ठिकाणी होताना दिसत आहे। मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी आपल्याला पाहायला मिळत आहे। JCBच्या सहाय्याने जरांगे स्वागतांच्या जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी या JCB मधून ही मोठी पुष्पवृष्टी होताना दिसते आहे। आपण थेट जरांगे पाटलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। काय पाटील काय म्हणतात? पाटील राज्यातला पूर्ण मराठा समाज सध्या एक झाला, पूर्ण राज्यातला ठाण्याला एक पूर्ण राज्य, मराठा समाजाचं राज्य इथं बाले किल्ल्याचा विषय मला प्रत्येक मराठा
मराठा आरक्षणाचा न्याय मिळवून देणार मराठा समाजाला 24 डिसेंबरचे 8 आरक्षण द्या बस हे पाहिजे मुख्यमंत्र्यांच्या 25 जेसीबी पुष्पवृष्टी या ठिकाणी दराया पाटाला होताना दिसते आहे आणि मोठ्या जल्लोषामध्ये एकूणच ठाण्यामध्ये मराठा संघटना ज्या आहेत एकत्र आलेल्या आहेत शेकडोच्या संख्येने या ठिकाणी जे मराठे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत राजवाडा जंक्शन वर मोठी पुष्पवृष्टी झालेली आहे पुढे आता दराया पाटील आपण बघतोय या ठिकाणी पुढे रवाना होत आहेत ते थेट पाटील आपण बघतोय या ठिकाणी पुढे रवाना होत आहेत ते थेट जातील पुढे कॅडबरी जंक्शनला कॅडबरी जंक्शन वरून ठाणे महानगरपालिकेकडे आणि ठाणे महानगरपालिकेकडून पुढे गडकरी रंगयात्रेला त्यांची सभा जी आहे ती होईल त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधतील ठिकठिकाणी आपण बघितलं तर हे स्वागत झारंगपाटणाला प्रचंड मोठा रिस्पॉन्स आहे प्रचंड मोठा जनसमुदाय या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी ठाण्यामध्ये तैनात आहे खरं तर 24 तारखेचा अल्टिमेटम आहे त्यानंतर थेट मुंबईमध्ये झारंगपाटणाकडून मुंबईचा प्रवेश जर असलेला ठाण्यामधली स्थिती जर बघितली आपण तर मोठी गर्दी ठाण्यामध्ये पाहायला मिळत आहे आणि पुढे जर आपण स्थिती बघितली या ठिकाणी सज्ज दिसत आहेत आणि या ठिकाणी आता वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी देखील दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे आणि एक मोठा प्रतिसाद जो आहे या संपूर्ण झारंगपाटणच्या बाईक रॅलीला देखील दिसून येत आहे आणि महत्वाचं म्हणजे या ठाण्याच्या सभेला देखील मोठी गर्दी देखील पाहायला मिळत आहे आपण जर माझीवाडा जंक्शनची स्थिती बघितली तर झारंग पाटील आता इथून साधारणतः एक अर्धा तास जास्तीत जास्त गडकरी रंगयात्रेला पोहोचण्यासाठी लागेल तत्पूर्वी पोहोचण्यासाठी लागेल तत्पूर्वी प्रचंड उत्साह प्रचंड जल्लोष ठाण्याच्या रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि एक अतिशय जल्लोषाचं आणि स्वागत या ठिकाणी स्वागताचं वातावरण पाहायला मिळत आहे पुढे जर बघितलं तर आणखीन जेसीबी जे आहेत ते या ठिकाणी सज्ज झालेले आहेत आणि तिथून देखील पुष्पवृष्टी जी आहे ती झारंगे पाटलांवर होईल झारंगे पाटील यांची ठाण्यातली ही सभा महत्वाची मानली जाते आहे कारण जे अल्टिमेटम देण्यात आलेलं आहे त्या अल्टिमेटम मध्ये झारंगे पाटील यांनी मुंबईला जर 24 तारखेपर्यंत जर या सगळ्या आरक्षणाच्या प्रश्नाबाबत काही झालं नाही तर थेट मुंबईवर धडक देण्याचं जे आहे ते आव्हान केलेलं आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये त्यांना महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं प्रचंड तयारी जी आहे ती मराठा संघटनेने या ठिकाणी केलेली होती आणि आता आपण बघितलं तर 25 जेसीबी माजीवाडा जंक्शन इथे लावण्यात आलेले होते आणि या 25 जेसीबीच्या सहाय्याने या ठिकाणी पुष्पवृष्टी या झारंगे पाटणावर होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपण पाहायला मिळत आहे एकूण पाहायला मिळत आहे एकूण काही क्षणात म्हणजे साधारण तिथे मराठ्यांना काय ते आव्हान करतील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे त्या या संपूर्ण लक्ष आहे त्या या संपूर्ण रॅलीमध्ये जर आपण बघितलं तर ठाणे मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील मराठा संघटनांचे कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत आज मुख्यतः मुंबई या वेशीवर म्हणजे मुंबई अजून काही अंतरावर असलेल्या ठाण्यामध्ये झारंगे पाटलांच्या या सभेकडे सगळ्यांचं लक्ष आहे खरंय मुंबईचं प्रवेशद्वार असलेल्या या ठाण्यामध्ये सध्या मनोजे रांगे पोहोचलेले आहेत ठाणं हे मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला मानलं जातं आणि त्या बालेकिल्ल्यामध्ये येऊन थेट मनोज जरांगेंनी सभा घेणं तेही जेव्हा त्यांनी दिलेला अल्टिमेटम संपायला अवघा 1 महिना बाकी असताना कारण 24 डिसेंबरला
आरक्षण द्या, 24 डिसेंबरच्या आत आरक्षण द्या अशी मागणी त्यांनी सरकारकडे केलेली आहे. प्रशांत, तसं पाहायला गेलं तर ठाण्यामध्ये शिंदे गटाची ताकदही खूप मोठी आहे, खूप वर्चस्व आहे. जरांगेंची आजची सभा, त्यांचं हे स्वागत आणि या सगळ्या संदर्भात शिंदे गटाची नेमकी काय भूमिका आहे? खरं तर जर आपण प्रज्ञा इथली स्थिती बघितली तर या ठाण्यामध्ये मराठ्यांचं मोठं वर्चस्व आहे आणि आपण अगोदर या आरक्षणासाठी मांडणार आहोत. पक्ष सगळ्यांचा ह्या आपण वेगळ्या ठेवलेल्या आहेत आणि महत्वाचं म्हणजे या आरक्षणासाठी आम्ही सगळे मराठे ठाण्यामध्ये एकत्र आलेलो आहोत. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या काही कार्यकर्त्यांनी देखील दिलेल्या आहेत. त्यामुळे एकूणच जर आपण आज ठाण्यामधली स्थिती बघितली तर प्रचंड मोठा जनसमुदाय त्या दुचाकी रॅलीमध्ये आपण बघतोय. समोर जरांगे पाटील आपण पाहतोय, पुष्पवृष्टी झालेली आहे. मोठा रिस्पॉन्स हा किल्ल्यांच्या ठाण्यामध्ये, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये जरांगे पाटलांना मिळताना दिसतो आहे. एकूणच महत्वाचं म्हणजे 24 तारखेचा जो अल्टिमेटम आहे त्यानंतर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते मराठे धडकण्याची शक्यता आहे. अशा स्थितीमध्ये मुंबईच्या वेशीवर नेमकं काय घडतंय, मुंबईच्या वेशीवर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये काय घडतं आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं. मुंबई MMR रिजन मध्ये मुख्यतः जरांगे पाटील दाखल झालेले आहेत. गावाकडे म्हणजे ग्रामीण भागामध्ये जरांगे पाटलांना प्रचंड रिस्पॉन्स पाहायला मिळत होता. मात्र शहरांमध्ये काय स्थिती आहे, मुंबईच्या आजूबाजूच्या शहरांमध्ये काय स्थिती आहे याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. पण काल आणि आज जर बघितलं तर नवी मुंबई, ठाणे आणि आता पुणे मीरा रोड आणि पालघर पर्यंत संपूर्ण नियोजन मराठा संघटनांनी केलेलं आहे. आणि माझ्या मागे बघितलं तर आता ही दुचाकी रॅली जी आहे ती पुढे कॅडबरी जंक्शनच्या दिशेने जात आहे. प्रचंड मोठा जनसमुदाय या रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोषाचं वातावरण दिसत आहे. आणि त्यानंतर गडकरी रंगयात्रेची जर स्थिती बघितली तर संपूर्णपणे गडकरी रंगयात्रा जे आहे ते फुल झालेलं आहे. तिथे देखील मोठं नियोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि तिथे जरांगे पाटील या मुंबईच्या वेशीवर असलेल्या सगळ्या बांधवांना काय मार्गदर्शन करतात, मुख्यतः फक्त ठाणे नाही तर मुंबईचे देखील अनेक पदाधिकारी ठाण्यामध्ये आज दाखल झालेले आहेत. त्या सगळ्या स्थितीमध्ये जरांगे पाटलांच्या भाषणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. प्रज्ञा, ठाण्यातलं कोणी राजकीय व्यक्तिमत्व किंवा मोठा राजकीय चेहरा जरांगे पाटील यांची आज भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते का, किंवा त्यांच्या सभेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे का? प्रज्ञा, खर तर याकडे देखील सगळ्यांचं लक्ष होतं की ठाण्यामध्ये नेते जे आहेत ते या ठिकाणी येतील का किंवा जरांगे पाटलांची भेट घेतील का. मात्र अजूनपर्यंत तरी कोणताही मोठा चेहरा जो आहे तो ठाण्यातील किंवा आजूबाजूच्या परिसरातील राजकीय पक्षांचा या ठिकाणी आलेला दिसत नाहीये. मात्र मोठ्या प्रमाणात स्थानिक जे कार्यकर्ते आहेत, स्थानिक विविध पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते मराठा म्हणून मात्र या जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. मात्र कदाचित हे सगळे नेते त्या ठिकाणी म्हणजे जिथे ही सभा होणार आहे त्या गडकरी रंगयात्रेमध्ये येण्याची शक्यता आहे. गडकरी रंगयात्रेमध्ये येण्याची शक्यता आहे. नेमकं आता ज्यावेळेस ही सभा सुरू होईल त्यावेळेसच नेमकं या सगळ्या सभेसाठी कोण उपस्थित आहे जे आहे ते समोर येईल. प्रज्ञा, प्रशांत, आज दिवसभराचा जरांगेंचा दौरा नेमका कसा असेल? गडकरी मधली सभा झाल्यानंतर पुढे ते कुठे जाणार आहेत? प्रज्ञा, जर आजचा दौरा बघितला तर आता काही वेळात जरांगे पाटील हे या जिथे आता हे जंक्शनवर ज्या ठिकाणी स्वागत झाले इथून पुढे अर्धा तासात ठिकठिकाणी कॅडबरी जंक्शन, ठाणे महानगरपालिकेचं जंक्शन इथे त्यांचं स्वागत होईल. तिथून बाईक रॅली जी आहे ती गडकरी रंगयात्रेमध्ये पोहोचेल. गडकरी रंगयात्रेनंतर पुन्हा एक बाईक रॅली जी आहे ती घोडबंदर रोडपर्यंत जाईल. घोडबंदर रोडवरून मीरा रोड या ठिकाणी त्यांची सभा होईल. आणि मीरा रोडवरून देखील तिथले जे मराठा संघटनांचे पदाधिकारी आहे ते पुढचं नियोजन करतील ते थेट पालघरपर्यंत. म्हणजे आज संपूर्ण MMR रिजनचा आजूबाजूचा परिसर बघितला तर ठाणे, मीरा रोड आणि पालघर असा हा संपूर्ण दौरा आहे. आणि या दौऱ्यामध्ये ठिकठिकाणी जरांगे पाटलांचं स्वागत आणि विविध सभांची तयारी करण्यात आलेली आहे. प्रज्ञा, एक महत्वाचा प्रश्न ठाणेकरांच्या दृष्टीनं विचारायचा झाला तर ठाण्यातली वाहतूक कोंडीची समस्या ही गेल्या काही दिवसांपासून वाढताना दिसते. आजचा जरांगेंचा संपूर्ण दौरा, ही बाईक रॅली, त्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेमध्ये काय बदल केले गेलेत? खरं तर आज ठाण्यामध्ये
ठाणे पोलिसांचं म्हणजे मुख्यतः ठाणे वाहतूक पोलिसांचं इथले वाहतुकीचे डीसीपी असलेले विनय कुमार राठोड यांचं कौतुक करावं लागेल, कारण मुंबईची वेश आहे त्याबरोबर अगदी नाशिक पुणे आणि आजूबाजूच्या परिसरामधून ठाण्यामध्ये मुंबईच्या दिशेने येणारी वाहनं असतात, हे महत्त्वाचा रस्ता आहे। अशा ठिकाणी जारंगे पाटलांची ही रॅली होत असताना देखील उत्कृष्ट नियोजन जे आहे ते वाहतूक पोलिसांनी केलेले दिसतं आहे। अनेक जे मार्ग जिथे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे त्या मार्गांचे डायव्हर्शन अगोदरच करण्यात आलेले आहेत। या संदर्भात उपायुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन नागरिकांना देखील आवाहन केलेलं होतं, त्यामुळे वाहतूक कोंडी जी आहे ती थोडीफार जिथे रॅली आहे तिथे दिसून येत आहे, मात्र इतर मार्गांवर योग्य पद्धतीने पोलीस उभे आहेत। डायव्हर्शन असल्यामुळे वाहतूक कोंडीवर फारसा परिणाम अजूनपर्यंत झालेला दिसून येत नाहीये। प्रज्ञा प्रशांत, आजपर्यंत ग्रामीण भागामध्ये सभा घेणारे ग्रामीण भागाच्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर असणारे जिरांगे आता MMR रिजनमध्ये येताना दिसत आहेत, आज ते ठाण्यामध्ये आलेत आणि या सगळ्या भागामध्ये येऊन ते सरकारला नेमका काय इशारा देऊ इच्छित आहेत, परिणामी मुख्यमंत्र्यांना काय सांगू पाहत आहेत? प्रज्ञा, जर जरांगे पाटलांचा हा दौरा बघितला तर महत्त्वाचा हा दौरा यासाठी आहे कारण 24 तारखेची जी जर समजा मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही, तोडगा निघाला नाही, तर 24 तारखेची जी सभा आहे, सभा म्हणावी आंदोलन म्हणावं हे 24 तारखेला जे आहे ते क्लिअर होईल, मात्र 24 तारखेनंतर होणारं आंदोलन जे आहे ते थेट भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ठाणे नवी मुंबई त्याच्या आजूबाजूचा मीरा रोडचा परिसर असेल किंवा मग पालघरचा परिसर असेल इथूनच सगळ्यात मोठ्या प्रमाणात मराठा संघटनांचे कार्यकर्ते हे येऊ शकतात। अशा पार्श्वभूमीवर इथे आज ह्या मुख्य MMR रिजनमध्ये होणाऱ्या सभांमध्ये जरांगे पाटलांना कसा रिस्पॉन्स मिळतो याकडे सगळ्यांचं लक्ष होतं, मुख्यतः जरांगे पाटील आणि मराठा संघटनांचं देखील लक्ष होतं आणि याचा थेट परिणाम हा पुढच्या या सगळ्या आयोजनावर होणार आहे। त्यामुळे एक मेसेज जो आहे आज या सभांमधून आपल्याला जरांगे पाटलांनी दिलेला दिसून येतोय। प्रज्ञा बरोबर आहे, प्रशांत धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट जाणून घेत राहू ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।